चला फिल्डिंग लवकर लावा, 48 संघ लवकरात लवकर फिल्डिंग लावायची, 3 ओव्हरची मॅच आहे, तर कुठल्याही प्रकारचं टाइमपास अजिबात कोणी करू नका। पंचांनी लक्ष द्यायचं, सामना कसा निरंतरपणे सुरू आहे आणि लवकर संपेल। तर वाऱ्याच्या प्रवाहाने खरं तर आमची स्क्रीन या ठिकाणी पूर्णपणे खाली पडली आणि असे किस्से घडत असतात निसर्गाच्या पुढे, कधीच कोणाचं काही चालत नाही, कधी पाऊस येतो आणि पाऊस फेब्रुवारीच्या सुरुवातीला येणार असं हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला आहे। तर पाऊस कधी येईल, प्रत्येक जण खरं तर पाऊस कधी जाईल पावसाळ्यात वाट बघत असतो, पावसाळा आणि उन्हाळा जेव्हा उन्हाचा तडाखा जाणवतो तेव्हा पाऊस कधी पडेल, माणूस कुठल्याही स्थितीमध्ये कधीच समाधानी नसतो। आपण हिवाळ्यात सूर्याची वाट पाहत असतो, सकाळी कधी सूर्य येईल, पण दुपारनंतर जसा उन्हाचा तडाखा जाणवतो मग आपल्याला असं वाटतं सावली खाली आपण कधी जाणार। तर माणसाचा आत्मा कधीच तृप्त नसतो, अगदी मरेपर्यंत मेल्यानंतरही श्राद्ध घालावं लागतं। जाऊ मॅच दिशेने, राजन पाटील येतात स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला दिनेश बॉलिंग मार्कवर आहेत, रवी पहिला चेंडू लेफ्ट आर्म राउंड टू विकेट, हा चेंडू हवेतून झेलची शक्यता आणि पहिल्या चेंडूवरती राजन पाटीलला दाखवला डगआउटचा रस्ता, वाघाची शिकार राजन पाटील बॅक टू द डगआउट। नवीन फलंदाज रोहन येत आहेत, पहिल्या चेंडूतील राजन बाद होत आहेत, सॉफ्ट डिसमिस, आपण पाहिलं तर फार ताकद लावली नव्हती, चेंडू दूर ठेवला होता रवीने, चांगला चेंडू होता, पॉवर प्लेचा वापर करण्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न राजन पाटील यांनी केला पण ते बाद झाले। हा चेंडू पाहत ऑन साइडला गॅप मध्ये खेळताय आणि क्षेत्ररक्षक वेगाने आला पण चेंडू दोघांना भेदून सीमा रेषेचे पार चौकार। संध्याकाळच्या सत्रात आमचे डीजे थोडेसे विश्रांती घेत आहे, चौकार आलाय आणि चौकार आणि अकाउंट ओपन होतोय बस दिनेश आणि संघाचं आणि फलंदाज राजन बाद झाल्यानंतर स्ट्राईकला आणि त्यानंतर त्याने सुंदर सुरुवात केली। हा चेंडू जाईल एकशे सीमा रेषेच्या बाहेर, ए वन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार, काय जबरदस्त टायमिंग आपण पाहिलं, दिनेश सूत्र आपल्या हातात घेत असताना राजन बाद झाले हरकत नाही, दबाव येऊ दिला नाही, ठाऊक दबाव येऊन दिला तर इथे आपल्याला ते भारी पडू शकतं कारण 3 ओव्हरची मॅच आहे आणि 3 ओव्हरच्या मॅच मध्ये एखाद दोन फलंदाज बाद झाले तर ते दबाव येऊ द्यायला नकोय, त्यामुळे इथून दिनेश आक्रमण करत आहेत, अटॅक इज बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं, हल्ला करा तोच तुमचा बचाव आहे, ही बॅट आहे, ही बॅट तुमची ढालीचे काम करते आणि तलवारीचे काम करते, या बॅटने तुम्ही तुमची विकेट सामावू शकता, चांगल्या चेंडूला सन्मान देऊ शकता, रक्षात्मक पद्धतीने खेळू शकता आणि याच बॅटने तुम्ही हल्लाही करू शकता। धावसंख्या दाखल करती आपण पाहतात 19, खूप चांगलं कम बॅक, पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केला, आनंद साजरा केला पण ते आनंदावरती वेजन टाकतो दिनेश, हो बॅटची कडा लागून फायनलच्या दिशेने एकच धाव, एका धावेने धावसंख्या दाखल करते आपण पाहतात 11 धावा, 3 ओव्हरची मॅच आहे आणि पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे, एकूण 4 चेंडू संपूर्ण झाले आहेत, राजन पाटीलला बाद केल्या पण तरीही इथे चिंता कायम आहे 48 संघाची कारण धावा येताना दिसत आहेत, स्ट्राईकला येतो रोहन लेफ्ट आर्म राउंड द विकेट, हा चेंडू सुरेख होता यावेळेसा, एक वेगळी शैली रोहनची आपण गोलंदाज रवीची मलिंगा स्टाईल मध्ये पण डावखुरे आहेत आणि लेफ्ट आर्म राउंड द विकेट या ठिकाणी गोलंदाजी करतात, बऱ्याचदा आपण पाहतोय की डावखुरे गोलंदाज ओव्हर द विकेट येतात उजव्या हाताच्या फलंदाजाला पण त्या पद्धतीने ज्याची शैली आहे
त्यामुळे इथे खूप चांगली लाईन लेंथ आणि षटक संपल्याचा पंचांचा इशारा होते आणि अशा प्रकारे काय कमबॅक आहे बघा, काय कॉन्टेस्ट आपण पाहिली आणि ज्या दिनेशने आक्रमण केलं होतं जसा नॉन स्ट्राइक इनला गेला तसा रोहनला मात्र इथे शांत ठेवलं रवीने. धावसंख्या दाखल करते आपण 11 पाहत आहेत. चांगलं कमबॅक रवीच. फिल्डिंग लगेच लावा, वारंवार एकत्र येऊ नका. टीम मीटिंग जर अजिबात घेऊ नका. काही जे दोन ते तीन मोठे खेळाडू असते सिनियर त्यांनी काहीतरी ठरवा. सगळ्यांनी एकत्रित येऊ नका कारण गळ्याचे काटे आपल्यासाठी थांबणार नाही. सूर्यदेवता आपल्यासाठी थांबणार नाही. वेळेचं भान ठेवावं लागेल कारण ज्याने वेळेचं भान ठेवलं नाही, वेळेची किंमत ज्याने वेळेला किंमत दिली नाही त्याची वाईट वेळ येताना आपण बऱ्याचदा पाहिलेली आहे. तर बॉलिंग मार्कवर गोलंदाज येत आहेत. नवीन गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतो शैलेश. शैलेशला या ठिकाणी पाचारण करण्यात आलंय. स्ट्रायकर फलंदाज दिनेश जो 11 धावसंख्येवरती खेळतोय. ओ खराब चेंडू ऑन साइड ला स्विंग केला बॅकवर्ड स्पेलच्या दिशेने चेंडू जातोय सीमा पार. हा चौकार. शैलेशचा पहिला चेंडू खराब होता. ज्यूसी फुलटॉस होता. ऑन साइड ला वळवलं. बॉटम एंडचा सुरेख वापर केलाय दिनेश. सामना करण्यास सज्ज. यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथे. का फ्लॅटून फिल्डिंग, ग्रेट फिल्डिंग. डाव्या हाताने हा चेंडू अडवलेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते विनायक. ग्रेट फिल्डिंग. शेवट पर्यंत चेंडूवरती नजर ठेवली. आधी उजव्या बाजूला आले पण नंतर लक्षात आलं की चेंडू डाव्या बाजूला जातोय. लगेच डावा इथे समोर आणला. चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस गॅप मध्ये आणि यावेळेस चुकवतोय विनायक कडना. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर आणि या येतात 4 धावा. संख्या 21 धावफलकावरती. चेंडू खराब झालाय काही ठिकाणी. आपण बघा जरा चिखल ओलावा आहे त्यामुळे चेंडू खराब झाल्यानंतर आपण लगेचच दुसरा चेंडू मैदानात पाठवतो. 21 धावा झालेले षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती शैलेश ज्याने 10 धावा खर्च केल्यात. तर दिनेश अत्यंत चांगले बॅटिंग. 3 चौकार 1 षटकार 1 दुहेरी धाव 1 सिंगलच्या सहाय्याने खेळत आहेत. एकूण आपण पाहिलं तर तब्बल 21. हो फुलटॉस आहे. लॉफ केलाय. झेल होईल का आणि इथे झेल ड्रॉप केलाय. खराब क्षेत्ररक्षण इथे आपण पाहतायत आणि अनपेक्षित दबाव आहे. सागर होते आय थिंक. सागरने पहिल्या सामन्यात काय इम्प्रेस केलं होतं. अफलातून फिल्डिंग. काही झेल त्याने टिपले होते पण इथे दबाव त्याच्यावर स्पष्टपणे जाणवतो आपल्याला दिसतोय. ते बी जावा आणि दिनेश एकटाच खेळतोय. कोणालाही ते अकाउंट ओपन करता आलं नाही तर दोन फलंदाजांना आणि दिनेशची जणू काही एकट्याची लढाई बनलेली आहे. हा चेंडू हवेत आहे. सागरला पुन्हा एकदा संधी दिलेली आहे आणि हा सहज सोपा झेल सागरने आता टिपलाय. परतावा लागेल दिनेशला डगआउटच्या दिशेने. 23 या धावसंख्येवरती वीर तानाजी दापोडे संघाला लागतोय हा धक्का क्रमांक दुसरा. एकूण 23 धावा आणि संघाची धावसंख्या 23च आहे. म्हणजे दिनेशने एकट्याने या धावा केल्या आहेत. एकही आपण पाहिलं तर अवांतर धाव नाहीये. चांगलं कमबॅक. शैलेशने अखेर बाद केलं दिनेशला. मगाशी झेल ड्रॉप झाला पण सागरने दुसऱ्यांदा ती संधी दिली नाही दिनेशला.
सुरेख चेंडू फुल लेंथ पण ऑफ स्टंपच्या बाहेर, वाईडचा इशारा येतोय मनसनचा. नियम क्रमांक 25 नुसार हा चेंडू वाईड आहे. 1788 मध्ये नियमांचं संशोधन झालं. 1787 ला मेरिलेबॉन क्रिकेटची स्थापना झाली. 1909 ला आयसीसी ची स्थापना झाली. आणि त्यानंतर या दोन समित्या मिळून सातत्याने क्रिकेटमध्ये नवीन नवीन नियम आणत असतात. भरपूर नियम बदलले देखील. हा चेंडू अवस्था सुरेख होता आणि अशा प्रकारे षटक संपलं. दुसऱ्या धावसंख्या धावपळकरती 24 पहिल्या षटकात आले होते. धावा 11 या षटकात 13 आलेले आहेत. अनेक बदल क्रिकेट मध्ये घडत गेले. बॅटची लांबी रुंदी भरपूर चेंजेस होत गेले. आधी अशा प्रकारची मैदान नसायची. खरं तर कुठेतरी शेतामध्ये खेळपट्टी बनवायची, शेताच्या बांधांवरती जाऊन झेल पकडायचे. पूर्वीचं क्रिकेट बदलत गेलं. ज्या पद्धतीने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बदल घडत गेले तसे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बदल घडत गेले. फिल्डिंग लगेच लावा, जास्त वेळ घेऊ नका. 28 संघ तर 24 धाव आहेत धावफलकावरती. दोन षटकामध्ये 12 सरासरी आपण पाहत आहोत. या खेळपट्टीवरती आपण चांगली गोलंदाजी पाहिलेली आहे आणि याच खेळपट्टीवरती आपण अर्धशतकही पाहिली. 3 अर्धशतक पाहिली. आधी शाहिदने अर्धशतक झळकावलं, त्यानंतर रवी मात्रे जे गौरी पाडायचे होते त्यांनी शतक अर्धशतक झळकावलं. आणि आज जबरदस्त बॅटिंग आपण पिंपळनेरचे विजयांची पाहिली. 4 चेंडू 4 चौकार मारण्याचा विक्रमही केला. अंतिम षटक जयेश घेऊन येत आहेत. हो, हाफ ट्रॅकर होता. ऑफ स्टंप वरती चेस करण्याचा प्रयत्न आणि इथे वॉर्निंग आली असेल गोलंदाजाला जयेशला. पहिला चेंडू आपण बघा तो उसळणार होता, पडल्यानंतर राईज झाला, टेक ऑफ झाला. कट करतात, फक्त स्टीअर केले शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. चेंडू बॅटची कडा लागल्यानंतर संघ धावल करतो. आपण पाहतात 1928 धावा झाली. अंतिम षटक आहे. गोलंदाजी मार्क जयेशला आपण पाहतायत. स्ट्राईकला हर्षद चौधरी. फुलटॉस गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, तिथे चूक झाली आहे. प्रयत्न जरूर झाला होता पण चेंडू जातो सीमारेषे बाहेर, चौकार. आणि या चौकाने धावसंख्या दाखवल करते 32 धावा. ऍक्टिवाची जी मिरर आहे तिथे गाड्या पार केल्या. सूर्याची किरण त्यावर पडून ती परावर्तित होत आणि डोळ्यावरती येत आहे, त्यामुळे बऱ्याच जणांना त्रास होतो. आपणही अशा पद्धतीने जर पाहिलं या किरणांकडे जर डोकं दुखतं आपलं. आपण पाहत 32 धावा आणि 3 चेंडू आता शेष आहेत. प्रयत्न करतील 40 पुढे जाण्याचा. आणि 40 पुढे जे गेले त्यांचा सामना आपण मागाशी पाहिला. 40+ चा मोहनी 40+ आणि मोहिली 40+. मोहिली 40+ ला पराभूत केलं मोहनी 40+ ने. आणि फ्रेंडशिप मॅच तिची ट्रॉफी देखील आहे तिला देखील. कोलवडा चेंडू होता, फायनलच्या दिशेने जातो हा चेंडू. क्षेत्ररक्षक जाऊन चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत. या दरम्यान 2 धाव येत आहेत आणि 2 धावांनी धावसंख्या दाखवल करतो. आपण पाहतो 34. 2 चेंडू शेष आहेत आणि या 2 चेंडू मध्ये हर्षद प्रयत्न केलेला मोठी फटकी खेळण्याचा, पण जयचा प्रयत्न असेल त्याला ओकण्याचा. चेंडू ऑन साईडला गॅप मध्ये खेळतायत. फार वेगवान आहे आउटफील्ड, पण काय जबरदस्त फुटवर्क बघा.
पायाचा काय वापर केलाय, दोन धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी। क्रिकेट मध्ये धावा वाचवणं धावा बनवण्या समान असतं, कारण चेसिंग करताना जर इथून दोन धावा खर्च झाल्या असत्या आणखीन चार आल्या असत्या तर त्या दोन बनवाव्या लागल्या असत्या, त्यामुळे या दोन धावा बनवल्यात असं आपण म्हणू शकतो आणि दोन वाचवल्यात। धावसंख्या धावपळ करत आपण पाहतात एकूण 36 36 धावा अंतिम चेंडू। हो अवसा फार दूर ठेवला होता चेंडू आणि अशा प्रकारे षटक संपल्याचा पंचांचा इशारा होतोय आणि 36 धावसंख्येवरती रोखलेलं आहे मैदानावरती वीर तानाजी दापोडे सारख्या एक बलाढ्य संघाला। आणि आता 36 धावा केल्या 37 करायचे आहेत आणि 12.33 हे आस्किंग रेट राखावं लागेल विजयासाठी 48 संघाला। 48 संघासमोर आता फार मोठं आव्हान नाहीये आणि फार छोटंही नाहीये, पण 48 संघाला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल आणि ही बॅटिंग होईल की नाही होईल 28 संघाची हे सांगण्यासाठी 18 गावचेच समालोचक येत आहेत जे डी सर। ऐकू आपण द्वितीय सत्रामध्ये, मी रजा घेतोय, तुर्तास रजा घेतोय, धन्यवाद। धन्यवाद। आतापर्यंत आपण कंटिन्यू ज्यांना ऐकलं थोडासा 40+ अधिकचा देखील सामना होता, प्लसचा सामना होता आणि विनोद पाटलांना मी या ठिकाणी क्षमा मागतो त्यांची की थोडासा त्यांना त्रास झाला माझ्यामुळे। चला या लवकर स्पीडअप करायचं सामना, फलंदाज यायचे आहेत सलामीची जोडी। सदतीस धावांचं लक्ष पूर्ण करायचं ते आठवे कोवेवाडा संघाला। दरम्यान फलंदाजीवर फलंदाजी करण्यासाठी आता येत आहेत सलामीची जोडी मैदानावर। अजय आणि विनू च्या माध्यमातून ही जोडी मैदानावर आलेली आहे। सन्माननीय निलेशजी म्हात्रे आणि सन्माननीय राजा म्हात्रे आणि महेंद्र अंबारे याने व्यासपीठ राहायचं प्लीज, यांची कृपा करायची आहे। आता हळूहळू सूर्य अस्ताला जात आहे, गर्मीचं प्रमाण थोडंसं अंबारे साहेब कमी होत आहे, परंतु मैदान थोडंसं गरम होताना दिसतंय आपल्याला। 37 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे। दरम्यान आपण पाहू शकता की रवी याच्या पहिल्या षटकामध्ये 11 आणि शैलेशच्या दुसऱ्या षटकामध्ये 13 आणि जयच्या 12 अशा एकूण धावा आल्या, त्या 36 धावा आल्यात आणि 37 धावांचं लक्ष पूर्ण करायचं। राईट आर्म राऊंड द विकेट राजन गोलंदाजी असो जय, बॅट्समॅन अजय आणि विनू, अजय विनू स्ट्रायकर आहे, अजय नॉन स्ट्रायकर आहे, विनू गोलंदाजी मार्कवर आहेत राजन पाटील दापोडे संघाचे एक गोलंदाज। स्क्वेअरच्या दिशेने हा चेंडू गेलाय, तिथे क्षेत्ररक्षक दिसत नाही, एक धाव दुसरी धाव देखील पूर्ण करतात का नाही पाहायचं, दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे या ठिकाणी। दरम्यान त्या ठिकाणी नो मॅन्स लँड मध्ये गेलेला चेंडू, 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावत आले, फेकी केली, उचलला आणि फेकी केली, तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या आजच्या फळीतून आलेल्या या 2 धावा। गोलंदाज आहे राजन पहिल्या चेंडूवर राईट आर्म राऊंड द विकेट, दुसरा चेंडू आता हाताळतील वैयक्तिक पहिलं संघासाठी देखील पहिलं षटक असेल तर राजन पाटील यांचं टोलावण्याचा प्रयत्न। हा चेंडूने काय उसळी घेतली नाही, चेंडू हा राहिला एकदम खालच्या साईडला राहिला, अजयच्या चेंडू फळी संपर्कात आला नाही आहे, सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावलेला हा चेंडू गेलाय डॉट, चेंडू झालेले 2 राजन पाटील गोलंदाजी मार्गावर टोलावण्याचा प्रयत्न, बॉटम मॅच लागलेला आहे
स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आज जर एक धाव पूर्ण केलेली आहे, दुसरी धाव काढण्यासाठी भिनूने नक्कीच नकार दिला. या ठिकाणी तीन चेंडू झालेले आहेत धावसंख्या धावफलकावर अजूनपर्यंत तीन धावा झालेल्या आहेत. संत गतीने इथे धावसंख्या होती. आता पाहिलं पाहू शकतो की पहिल्या चेंडूवर दोन धाव आले, दुसरा चेंडू डॉट चेंडू आला, तिसरा चेंडू आला तो एक धाव आली. अशा प्रकारे तीन चेंडूवर तीन धाव आल्या. धावांची गती जर चेस करायची असेल तर धावांची गती आपल्याला चांगली ठेवावी लागणार आहे. आटळी कोळ होणार या संघाला. टोलवण्याचा प्रयत्न चेंडू फळीचा, या ठिकाणी संपर्क नाहीये. नक्कीच चांगली गोलंदाजी हाताळतोय. स्विंग करण्याचा नक्कीच प्रयत्न होता राजन पाटीलच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. हा आलेला लेग बायच्या स्वरूपामध्ये आलेली ही धाव. धावसंख्या धावफलकावर येते चार, चेंडू झालेले चार. अशा प्रकारे अजूनपर्यंत 37 धावांचं लक्ष चेस करायचं. मोठा फटका कुठून दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आलेला आहे. आटे कोळीवाडा आणि माध्यमातून टोलवण्याचा प्रयत्न. या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर आहेत आणि हा अजय सारखा मासा गाळा लागलेला. बॅक टू दळगाव. हॅलो हॅलो. सन्माननीय कैलाजी ठाकरे मनसे शाखाध्यक्ष गोरसई यांचं शोकाभंग झालेलं आहे. तसेच सागर धुमाळ, सुभाष धुमाळ यांचे बंधू यांचे देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. दोघांचा शुभ सन्मान करतील आमचे विजयजी सुदाम पाटील. मायचे उपदार शॉल आणि पुष्प सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान करतील आमचे विजयजी सुदाम पाटील साहेब यांच्या हस्ते. तसेच साखरजी धुमाळ आणि सुभाषजी धुमाळ यांचा देखील शुभ सन्मान करतील विजयजी सुदाम पाटील साहेब. आणि अतिरिक्त धाव व्हाईटच्या स्वरूपामध्ये रोशन पंच आहेत त्यांच्या माध्यमातून आले. गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर दीनानाथ. अजूनसुद्धा 31 धावांची गरज असेल येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. मोठ्या फटक्यांची गरज असेल ती. अटळ या संघाला टोलवण्याचा प्रयत्न. उंची जास्ती आणि लांबी कमी, नो मॅन्स लँडमध्ये नक्कीच चेंडू असेल. एक धाव दुसरी धाव देखील धावून पूर्ण केलेली आहे. आणि अशा प्रकारे थोडीशी धावसंख्या सस्ते फुलते बहरते ती दोन धावांवर इथे पोचलेली धावसंख्या 8 झालेली आहे. या येणाऱ्या 11 चेंडूमध्ये समीकरण असेल. 29 धावांची गरज असेल ती आटाळी कोळीवाडा या संघाला येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये. मोठ्या फटक्यांची गरज आहे. गोलंदाजी मार्क आहे दीनानाथ आहे गोलंदाजी मार्कवर.
टोलवण्याचा प्रयत्न क्रिकेट मधला सर्वात सुरक्षित फटका परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर एक धाव दुसरी धाव काढण्याचा प्रयत्नाच्या नादात फलंदाज झालेला आहे धावबाद मिळालेले सांगिक यश समाज सेवक माणूस भला मनान है सदा। टोलवण्याचा प्रयत्न असेल फटक्याला या ठिकाणी ताकद कमी होती आणि हा देखील विनयचे खेळ संपुष्टात आलेले आहे बॅक टू द डगआउट संधी असेल ती दिना देरा दिनाने त्याला बॅक टू बॅक दोन गडी बाद केले ते दिनाने त्याने सागर आहे गोलंदाजी मार्क फलंदाजी करताना दिनानाथ हॅट्रिकची संधी असणार आहे दिनानाथला टाकलेला चेंडू सॉरी रनआउट होता सॉरी चुकीची दुरुस्ती बॅटची एज लागलेली होती नाही आलेला डॉट चेंडू आणि अशा प्रकारे धावसंख्या धावपळ करते नऊ धावा दिनानाथची सुंदर गोलंदाजी पुन्हा एकदा टोलवण्याचा ठिकाणी नक्कीच प्रयत्न होता परंतु चेंडू हा खालीच राहिला चेंडू फळीच्या रडार मध्ये काय बसला नाहीये आलेला फक्त बायच्या लेग बायच्या स्वरूपामध्ये एकच धाव धावसंख्या धापल करवते दहा धाव दोरी आकड्यामध्ये धावसंख्या गेलेली आठ कोळीवाडा या संघाची एकदम खराब सुरुवात आपण पाहू शकता कारण की 37 धावांचं लक्ष पूर्ण करायचं होतं टार्गेट सेट केलेला होता परंतु संत सुरुवात आपण पाहतो या ठिकाणी आठ कोळीवाडा या संघाची दहा धावा आत्ताच दोरी आकड्यावर पोहोचलेली आहे ते आठ कोळीवाडा संघाची धावसंख्या शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकामधला टोलवण्याचा नाही प्रयत्न हा चेंडू वाईड नाही दिलेला आहे पंचांनी पंचांकडे षटक संपलेलं आहे दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावपळकर झालेली दहा धावा सहा चेंडू मध्ये किती धावांची गरज सहा चेंडू मध्ये 27 धावांची गरज असेल गोलंदाजी मार्कवर आहे आता गोलंदाज समीर अवघड आव्हान होताना आठव कोळीवाड्यासाठी मोठे फटके खेळण्यापासून वीर तानाजी दापोडे या संघाने वंचित ठेवलेला आहे ते आठव कोळीवाडा या संघाला सागर सामना करतोय सागर मध्ये क्षमता भरपूर होती पण सागरला त्याची साथ मिळत नाहीये आपण पाहू शकता अजय देखील बाद झाला विनायक बाद झाला दोन गडी चांगले बाद झाले आणि त्यामुळे आटे कोळीवाडा संघ बराचसा बॅकफुटला जाताना आपल्याला दिसतोय सहा चेंडू मध्ये गरज असेल ती 27 धावांची राईट आर्म राऊंड द विकेट टोलवण्याचा प्रयत्न आणि हा व्हाईट चेंडू पहिलाचा चेंडू आलेला समीरच्या माध्यमातून व्हाईट चेंडू आलेला अजून सुद्धा सहा चेंडू मध्ये 26 धावांची गरज असेल जर या 26 धावा तुम्हाला चेस करायची असेल आठ कोळीवाडा संघाला तर खूप खूप मोठ्या फटक्यांची गरज असेल राईट आर्म राऊंड द विकेट अकूट टप्प्याचा चेंडू चेंडू फळीचा या ठिकाणी संपर्क झाला नाहीये आणि फलंदाज झालेला आहे बाद विकेटचं या ठिकाणी पतन सागरचे खेळ संपुष्टात बॅक टू द डगआउट डीजे
जैश फलंदाज दोन एक चेंडू झालेला आहे, एक गडी बाद आता झाला सागरच्या माध्यमातून जयश आहे। टोलवण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट एंड पुल करण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या दिशेने मारलेला चेंडू, एक धाव दुसरी धाव देखील पूर्ण होईल। फटके काय या ठिकाणी पूर्णपणे बॅटच्या रडार मध्ये बसत नाहीये फलंदाजाच्या। आतापर्यंत आठवी वाड्याचे जे फलंदाज पहिले जय विनू असू दे सागर असू दे एक किंवा जयेश यांच्या नक्कीच फळीच्या पट्ट्यामध्ये का चेंडू व्यवस्थित बसणे, लांबी जास्ती होती कमी होती आणि उंची जास्ती। टोलण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, फुलटॉस लोअर फुलटॉसचा चेंडू, चांगली गोलंदाजी हाताळतोय समीर। गोलंदाजाच्या माध्यमातून चेंडू झालेला आहे, तर तीन चेंडू झालेले आहेत, धावसंख्या झालेली आहे 13 धावा झालेल्या आहेत। अजून सुद्धा 24 धावांचं मोठं लक्ष पूर्ण करायचं आहे, ते पण तीन चेंडू मध्ये। गतीमध्ये परिवर्तन नक्कीच केलं, थोडस पाहिलं की ऑफ स्पिन होतोय, गतीमध्ये परिवर्तन झालं, एक धाव या ठिकाणी पूर्ण केलेली आहे। पिंपळणार आणि विनिंग टीम ना या संघाचा कर्णधार यायचा आहे आणि विनिंग टीम यामध्ये सामना होणार आहे। आणि चांगला फटका या ठिकाणी मारलेला आहे, परंतु जसं की कॅचिंगची प्रॅक्टिस चालू आहे, आटेकोवाड्याचे फिल्डर जे आहेत बॅक टू बॅक झेल देताना आपल्याला दिसत आहेत। फटक्यामध्ये काही ताकद नव्हती, नजाकत नाहीये, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेलच्या स्वरूपामध्ये ही धाव जाते। आता फलंदाज करण्यासाठी आलेला आहे टीटी, हळूहळू थोड्यासाठी मांदेलीसाठी होरका बोलला नीट सावकर। हा बॅट्समन माझा आवाज ओढू फायनल साठी ठेवलं ना सापून म्हणून बाकी काय नाही जमा करून ठेवले फायनल साठी। शेवटचा चेंडू धावा पाहिजेत, मग 23 धावांची गरज आहे आणि हा देखील फलंदाज बाद। अशा प्रकारे जिंकलेल्या संघाचा अभिनंदन आणि हरलेल्या संघांना बेस्ट ऑफ लक नेक्स्ट टूर्नामेंट, मॅन ऑफ द मॅच दिनेश, मॅन ऑफ द मॅच दिनेश पुरस्कार घेऊन जायचा, मॅन ऑफ द मॅच दिनेश। 23 धावा त्याने कुठलेले आपल्या फळीतून, म्हणतो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आता दिला दिनेश। चला लगेच यायचं आहे कर्णधार, यायचं आहे विरुद्ध तानाजी दापोळे संघाचा कर्णधार यायचं आहे। समीरला द्यायचे मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जातो समीरला। तीन गडी बाद केले समीरने, चला कोणाचे असते द्यायचे, कोणाचे असते द्यायचे, चला टॉस सोडून घ्यायचंय आणि समीरला मॅन